रिक्षा खाली आहे का? दिवसा ढवळ्या टाकून याला लाज कशा वाटत नाही तुम्हाला? काय म्हणायचं तुम्हाला? मी घेतली जंबर डक्के. अरे ज्या माणसाला रिक्षा खाली आहे का वर आहे ते कळत नाही, तो टाकूनच असणार नाही. एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. हा इंग्लिश टाकून आला काय? वास तर इथपर्यंत भपकार मारायला लागला, काय पुन्हा टाकून नाही आला? मास्क वर मी सॅनिटायझर मारले त्याच्यामुळे वास येतोय. येडे समजतात काय आम्हाला? हे बघा मला उशीर होतोय, मग डबा करून देऊ तुमच्यासाठी. बायको आहे तुमची? तुम्हाला सांगतो, रिक्षा ड्रायव्हर आणि बायको यांच्यात साम्यच असत. काय म्हणजे त्यांना काहीही विचारा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं नाही, आणि त्यांना पाहिजे तेच ते करतात. आणि नवऱ्याची अवस्था मीटर सारखी असते, त्यांच्या समोर मुंडी डाऊन. क्या बात है, मस्त बोलता हो तुम्ही. लेखक बी काय काय? नाही नाही, मी हिरो आहे. एवढा जाडा भोजपुरी पिक्चर मध्ये काम करतात का? एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. अरे बापरे, एवढे एकच पाठ केले वाटतात इंग्लिश, माइंड युअर लँग्वेज वगैरे. पूर्ण एपिसोड पहा Z5 रेकॉर्ड कर. जाडी बाजाना कांड ए डिटोर. हो मी योगेश शिरसाट नाही आहे. नाही आधी सांगायचं, मग सेल्फी वाढायला गेला. डिलीट. काय माणूस हे? हॅलो. हा हा नशिबन पार्ट टू. हा मीच करतोय. आणि VIP गाडो, VIP गाडो पण मीच करतोय. त्यात काय गाडो करताय? नाही. हा मी काय म्हणतो, हा बघ काय हे नशीबवान VIP गाडो काय? सिनेमेत माझे म्हणजे आता आनंदनी बोला ना, काहीतरी चांगलं केलं सर. त्याच्यात तुम्ही कोण आहे? ऍक्टर. एवढं आठवून सांगायला लागतं त्यात तुम्ही कोण होता? ऍक्टर आहे मी. ऍक्टर बोलले तुम्ही आता? हा कन्फर्म ऍक्टर तुम्ही? अरे हो. अरे यार आधी सांग, आधी सांगायचं ना सर. सर सॉरी सॉरी, माझ्याकडून खरंच चुकी झाली सर, सॉरी. एक फक्त ठीक आहे, घ्या. योगेश शिरसाटचा तेवढा नंबर सांगा. एक फोन मला त्यांना. ऍक्टर म्हणजे तुमच्या तुमच्या ओळखी असतील ना, निदान बसताना जर तुम्ही म्हणजे ओळखी होत असेल. नंबर फक्त द्या, एकदा मला त्यांच्याशी बोलायचं एकदा. ते एडिटर ह्याचे डायलॉग पण फेमस आहे. अरे लय फेमस आहे डायलॉग. ह्याचे डायलॉग फेमस आहे आणि आम्ही 6 वर्षात का उपयोग केले ते आम्हाला माहिती. फेमस व्हायला लय फेमस आहे योगेश शिरसाट. जाऊ दे, मी दुसरी रिक्षा बघतो. तुम्ही लगेच चिडता राव, एवढं नाही चिडायचं. आम्ही ओळखलंय तुम्हाला, भाऊ कदम. अरे कशी काय वाटली कॉमेडी? आम्हाला पण येते थोडी थोडी कॉमेडी. तुम्ही करता का नाही कॉमेडी तशी? एक दोन पंच मारावे म्हटलं तुमच्यावरती. अरे भाऊ कदम ना आपण ओळखणार नाही, असं होणार आहे सर? थँक्यू. अरे डोळे झाकून सुद्धा आपल्याला बुटातल्या मोज्याचा वास येतो तसं भाऊ कदम. कुठेही असलं तरी सुद्धा भाऊ कदम आपल्याला ओळखू येतो. अरे महाराष्ट्राच्या हृदयात तुम्ही घुसलेला आहात, रुतून बसलाय. चिखलात जशी म्हैस रुतून बसती तसे तुम्ही आमच्या हृदयात रुतून बसलाय भाऊ कदम. कोणी तुम्हाला बाहेर नाही काढू शकत. जसं आपण कितीही म्हणलं तरी त्या बॅटने डास बाहेर जात नाहीत, तसं तुम्ही आमच्या हृदयात कवाच बाहेर नाही जाणार भाऊ कदम. काय चाललंय तुमचं? अहो निदान निदान भज्याचा वास तरी म्हणा, मोज्याचा काय? तुम्ही आमच्या आयुष्यात केवढी मोजा आणली सर, म्हणून म्हणलं मोजा. आणि जे काय आनंद दिला त्याला काय मोजा माप आहे का? मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. तुम्ही फॅन माझे म्हणताय आणि जोक मारताय कुशल बद्रिके सारखे. आपल्याला जमणार आहे सर? कुशल बद्रिके कुठे, आपण कुठे? त्याच्यासारखी कॉमेडी आपल्याला जमणार आहे का? अरे त्याच्यासारखी कॉमेडी तुम्हाला नाही जमत आतापर्यंत, आपल्याला जमणार आहे का? तुम्ही येत आहे का मी जाऊ? नाही नाही येणार ना सर. कुठे जायचं तुम्हाला सांग, तुम्ही बसा तर गाडीमध्ये बसा, आपलीच गाडी. अरे भाऊ कदम आमच्या रिक्षात पाऊल ठेवणार. या मांडी बसू का? रटांग डांग डांग डांग.
अरे कुठं चाललाय घेऊन, विचार तरी कुठं जायचं? काय विचारायचं, डोंबिवलीला जायचंय, कोणी सांगेल? तुम्ही डोंबिवलीत राहता सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही विमानात जरी बसला तरी सुद्धा विमान डोंबिवलीच ड्रॉप करणार. ऐक, हे बघा मी ठाण्यात राहतो, घ्या राहायचं ठाण्यात आणि डोंबिवलीच्या पंचवर घर चालवायचं. काय लोक तुम्ही पण राह. पण मी काय म्हणतो भाऊ कदम, तुम्ही समोर बघा ना, त्याला काय वाटणार नाही, ठोकाल तुम्ही. नाही ते रिक्षाला माहिती कुठे जायचंय ते? कसं काय मिस लिहिले की एंड माहिती आहे रिक्षाला. मी असा जरी बसलो ना एंड पर्यंत जाणार होतो. प्लीज प्लीज नका. मी काय म्हणतो, तुमच्या क्षेत्रात लय कॉम्पिटिशन असेल का? हा हा लयच आहे. म्हणजे तुम्ही असे ज्येष्ठ कलाकार आणि आत्ता आत्ता आलेली पोरं तुम्हाला लय अशी टप देत असतील ना? हो होतो कधी कधी त्रास. आता ती योगेश शिरसाटचंच घ्या. आता परवा दिवशी पेट्रोल पंपावर मला भेटला होता सर, फोर व्हीलर घेऊन आलता. फोर व्हीलर आत्ता आलेलं पोरग, फोर व्हीलर आणि 1 लाखाची टू व्हीलर घेतोय म्हणला. आता काय बोलायचं? आणि तुम्ही एवढे मोठे कलाकार, 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करताय, रिक्षाने चालले, ही तर आपली अवस्था. हॅलो फोन घ्या आलाय. फोन नाही माझ्याकडे, पण फोर व्हीलर आहे. कुठे आहे मग ते? ड्रायव्हर नसल्यामुळे आणली नाही. कुठे गेला ड्रायव्हर? बाळंतपणाला. लेडीज आहे? बायकोच्या, त्याच्या बायकोच्या गेलाय. अच्छा 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 अच्छा. हा ते पण ठीक आहे. मोड तर काय आज रिवर्स चालली रिक्षा. आता आता बरोबर इन्शन मिळणे असं पण असत का? बापरे, आजचं स्क्रिप्टर ग्राफिक्स वाल्याचं पण पाठ आहे. शहाणपणा करते तो भाव कदम आहे ना ते? आता सुद्धा आहे का माणूस भेटणार आहे का तो? आपला फ्रेंड आहे, चहा ठेव त्यांच्यासाठी. पोहे कर. शेंगदाणे नाही आणि पाणी पण नाही, पोहेत काय घालू? शेंगदाणे असतात त्यांच्याकडे 24 तास बसलेले असतात. शेंगदाणे खात नाही का बसता? तुम्ही जोक नाही का घेत त्याच्यामध्ये? खिचत असतील थोडे बघायला. पोळ्यात पाणी नाही घालायला? नाही, कच्चे खातील ते. असं कसं खाणार तो माणूस? कच्चे खाईल पोहे. हो तू पोयान. अहो असं कसं कच्चे खाणार मी? पुढच्या स्किट मध्ये तुला बाय करणार. नाही नाही खाणार ना मी कच्चे खाईन. कच्चे खाणार पोहे, कच्चे खाणार. शहाणपण करते. साधा सुद्धा माणूस आलाय घरात. भाऊ टेन्शन घेऊन तुम्ही बसा. हा बसा तुम्ही, एक छोटा कार्यक्रम आहे, आपण उरकून घेऊ तुमच्या सत्काराचा. ए यार ए, चला चला तयार. आपल्याकडे अत्यंत मोठा व्यक्तिमत्व आपल्या चाळीमध्ये आपल्याला अचानकपणे रिक्षामध्ये लाभलं. अत्यंत साध्या मनाचा माणूस, अत्यंत साध्या बोळ्या चेहऱ्याचा माणूस. मी नाही त्यातली कडी लावातली टाईपचं व्यक्तिमत्व. अत्यंत हुशार वाटणारे पण एक वेगळाच माणूस आपल्याला सापडलेला आज आहे. भाऊ कदम यांच्या निमित्तानं आपल्याला आजच्या ताळीमध्ये लावलेला हे एक सेलिब्रिटी व्यक्तिमत्व. तर मी विनंती करतो, ए शालीच राहू दे, फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या. अरे तो साधा सुद्धा नाही माणूस, आपल्या चाळीतला फेमस आहे तो. फेटा घे आपले प्रदीप. असे पकडा असे प्रदीप गायकवाड. अरे हॅलो भाऊ कदम, तो चेहरा कुठे? अहो चेहरा कात्री आणरे. हो कात्री काय? थांबा थांबा. हॅलो हे सोड, हे सोड. हॅलो भाऊ. हॅलो हा हे सोड. कसा बाळ कुठे? असं फेटा बांधतात का रे? कसा बांधला बघा ना, शिक्षक काय दिसतच नव्हतं. असं त्याचं भाऊ टेन्शन घेऊ नका, फेटा तुम्हाला आम्ही घरी देतो, टेन्शन घेऊ नका भाऊ. तर आता ना आपल्या इथे सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तुमच्या हस्ते पोरांना फक्त बक्षीस द्यायची.
नाही तू चिडती खरं पण तुझ्यामध्ये पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय.